Hi and hello everyone, welcome to Dalve Digital Academy. Myself Mahesh Dalve. तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आणि प्रॅक्टिस सेट 1.2 पाहणार आहे. तर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम काय आहे आपण पाहूया. इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल इंटरसेक्ट्स द रिमेनिंग साइड्स इन टू डिस्टिंक्ट पॉइंट्स देन द लाईन डिवाइड्स द साइड्स इन द सेम प्रोपोर्शन. तर हा थेरम आहे, थेरमचं स्टेटमेंट आहे. तर हे स्टेटमेंट काय सांगते बघा. इफ अ लाईन पॅरलल टू अ साइड ऑफ अ ट्रायंगल, एक लाईन आहे बघा या ठिकाणी गिवन मध्ये इन ट्रायंगल एबीसी. हा जो ट्रायंगल आहे एबीसी मध्ये लाईन एल, ही जी लाईन एल आहे ही पॅरलल आहे लाईन बीसी ला. लाईन बीसी ला ही लाईन एल पॅरलल आहे. अँड लाईन एल, ही जी लाईन एल आहे ही इंटरसेक्ट करते ए बी, ए बी ला अँड ए सी ला. ए बी आणि ए सी ला इंटरसेक्ट करते इन पॉइंट पी अँड क्यू. तर पी आणि क्यू ह्या दोन पॉइंटला ही लाईन एल इंटरसेक्ट करते आणि ही लाईन ह्या बी सी ला पॅरलल आहे. तर आपल्याला ह्या ठिकाणी प्रूव्ह करायचं आहे की जर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम नुसार जर ही लाईन एल या बी सी ला जर पॅरलल असेल आणि ही ह्या दोन साईडला जर इंटरसेक्ट हे करत असेल, इंटरसेक्ट करत असेल ऍट पॉइंट पी अँड क्यू, तर या ठिकाणी ही लाईन या ठिकाणी ह्या दोन साईडला बरोबर प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करते. म्हणजे ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी. तर हा बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आहे. तर ह्या थेरम मध्ये आपल्याला फक्त लक्षात काय ठेवायचं आहे की एखाद्या ट्रायंगल मध्ये जर एखादी लाईन पॅरलल असून त्या ट्रायंगलच्या एका साईडला म्हणजे ह्या बी सी ला आणि ती जी लाईन आहे ती राहिलेल्या दोन साईड ज्या ए बी आणि ए सी ह्या दोन साईडला जर इंटरसेक्ट करत असेल दोन डिस्टिंक्ट पॉइंटला, तर ती लाईन त्या दोन साईडला बरोबर प्रोपोर्शन मध्ये डिवाइड करते. म्हणजे ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी. तर ह्या ठिकाणी ही एक बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तर ह्या ठिकाणी हा थेरम ह्या ठिकाणी प्रूफ करून दिलेला आहे, पूर्ण प्रूफ ह्या ठिकाणी दिलेले आहे. फक्त तुम्हाला हे रीड करून समजून घ्यायचं आहे. तर ह्या ठिकाणी काय दिलेलं आहे, ट्रायंगल ए पी क्यू अँड ट्रायंगल पी क्यू बी बघा या ठिकाणी ट्रायंगल ए पी क्यू, ए पी क्यू आणि दुसरा ट्रायंगल आहे पी क्यू बी, पी क्यू बी. तर ह्या दोन ट्रायंगल मध्ये ए पी क्यू आणि पी क्यू बी ह्या दोन ट्रायंगल मध्ये आपल्याला काय दिलंय की ह्या दोन्ही ट्रायंगलची जी हाईट आहे ही सारखी आहे, ह्या दोन्ही ट्रायंगलची हाईट सेम आहे. त्यामुळे ह्या ठिकाणी ह्या दोन्ही ट्रायंगलचा एरियाचा रेशो हा ए पी अपॉन पी बी म्हणजे एरिया प्रोपोर्शनल टू बेस. तर ह्या ठिकाणी हाईट सेम असल्यामुळे फक्त बेस घ्यायचे. तर ह्या ठिकाणी बेस घेतला आहे ए पी अपॉन पी बी. तसंच ह्या ठिकाणी दुसरा ट्रायंगल, ट्रायंगल ए पी क्यू, ए पी क्यू आणि पी क्यू बी, पी ए पी क्यू आणि पी क्यू सी, पी क्यू सी हे दोन ट्रायंगल कन्सिडर केलेले आहेत, हा एक आणि हा खालचा. ह्या दोन्ही ट्रायंगलमध्ये हाईट सेम आहे आणि ह्या ठिकाणी बेसेस वेगळे आहेत. तर ह्या दोन्ही ट्रायंगलच्या एरियाचा रेशो जर काढला तर हे येते त्यांच्या एरियाचं जे रेशो आहे ते प्रोपोर्शनल टू बेसिस आहे, कारण की हाईट सेम असल्यामुळे फक्त बेसचा रेशो येणार आहे. तर ह्या ठिकाणी ए क्यू अपॉन क्यू सी, तर बघा ह्या ठिकाणी ए क्यू अपॉन क्यू सी याला इक्वेशन 1-2 दिलेले. आणि ह्या ठिकाणी सेगमेंट पी क्यू इज कॉमन बेस, पी क्यू हे कॉमन आहे दोन्ही ट्रायंगलसाठी ऑफ ट्रायंगल पी क्यू बी अँड पी क्यू बी अँड ट्रायंगल पी क्यू सी. तर ह्या दोन्ही ट्रायंगलसाठी हे जे दोन्ही ट्रायंगल आहे ह्या दोन्ही ट्रायंगलसाठी हा जो पी क्यू आहे हा कॉमन बेस आहे. सेगमेंट पी क्यू पॅरलल टू सेगमेंट बी सी, हा पी क्यू पॅरलल आहे बी सी ला. हेन्स ट्रायंगल पी क्यू बी अँड पी क्यू सी, पी क्यू बी आणि पी क्यू सी हॅव इक्वल हाईट्स. तर ह्या दोन्ही ट्रायंगलला पण इक्वल हाईट आहे हे दोन्ही ट्रायंगल. त्यामुळं या ठिकाणी ट्रायंगल एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी
पी क्यू बी ट्रायंगल आणि एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी या दोन्ही ट्रायंगलचे एरिया हे सेम आहेत, कारण की त्यांची बेस पण सेम आहे, हाईट पण सेम आहे. फ्रॉम वन टू अँड थ्री, बघा फ्रॉम वन टू थ्री या तीन येऊन आपल्याला ह्या ठिकाणी कंडिशन मिळते की एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू, एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी, एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल ए पी क्यू अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी. तर हे फ्रॉम वन टू अँड थ्री, तर ह्या ठिकाणी बघा, ह्या ठिकाणी एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू बी इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू सी आहे. तर ह्या पी क्यू सी च्या ठिकाणी पी क्यू बी जर टाकलं तर हे दोन्ही जे आहेत इक्वेशन वन अँड टू हे सेम होतात, म्हणून हे दोन्ही इक्वल ह्या ठिकाणी, हे दोन्ही जे रेशो आहेत ते इक्वल ह्या ठिकाणी दाखवले. हे लेफ्ट हँड साइड इक्वल असेल तर राईट हँड साइड पण इक्वल येणार, म्हणून ए पी अपॉन पी बी इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी. तर हे फ्रॉम वन अँड टू, वन अँड टू हे आले. तर ह्या ठिकाणी बघा, ह्या दोन्ही ठिकाणी पी क्यू बी आणि पी क्यू सी हे दोन्ही पण काय आलेले आहेत, आपले इक्वल आलेले. तर ह्यामुळं आपण ह्या ठिकाणी हे दोन्ही जे रेशो दिलेले आहेत इक्वेशन वन टू आणि थ्री ह्या तिन्ही पासून ही कंडिशन आली, आणि ह्या ठिकाणी आपण त्यांचे राईट हँड साइड ह्या ठिकाणी इक्वल घेतले. तर अशा प्रकारे ए पी अपॉन पी बी तर ह्या फिगरमध्ये जे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं ते ह्या ठिकाणी प्रूव्ह झाले की ए पी अपॉन पी बी हे इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी असते. तर हे आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. तर हा सिलॅबसमध्ये ठेवलेला आहे ह्या वर्षीच्या बोर्ड एक्झाममध्ये, हा रिड्यूस केलेला नाही आहे. आता बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम हा तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्यायचा आहे, आणि हा थेरम न बघता एक दोन वेळा लिहून काढायचा आहे आणि परफेक्ट करायचा आहे बोर्ड एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. तर हा थेरम तुम्ही नोटबुकमध्ये नोट डाऊन करा, एक दोन वेळा न बघता लिहा. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, कॉन्वर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. तर कॉन्वर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम म्हणजे काय, आपण जे वरचा थेरम पाहिला बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम ह्याचा कॉन्वर्स. तर कॉन्वर्स म्हणजे काय, तर ह्या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा स्टेटमेंट, इफ अ लाईन डिवाइड्स एनी टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल, जर एखादी लाईन डिवाइड करते टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल, ट्रायंगलच्या दोन साइडला इन द सेम रेशो, सारख्या रेशो मध्ये तर डिवाइड करत असत, देन द लाईन इज पॅरलल टू द थर्ड साइड, मग ती लाईन त्या थर्ड साइडला ट्रायंगलच्या पॅरलल असणार आहे. तर इन फिगर 1.18, तर बघा इन फिगर 1.18 ह्या ठिकाणी फिगर दिली, इन फिगर 1.18 लाईन एल, ही जी लाईन एल आहे इंटरसेक्ट्स द साइड ए बी, ए बी आणि ए सी अँड साइड ए सी ऑफ ट्रायंगल ए बी सी, ए बी सी ट्रायंगलचे इन द पॉइंट्स पी अँड क्यू, पी अँड क्यू ह्या पॉइंट्समध्ये इंटरसेक्ट करते पी अँड क्यू रिस्पेक्टिवली. अँड ए पी अपॉन पी बी, जर ए पी अपॉन पी बी आणि ए क्यू अपॉन क्यू सी हे दोन्ही जर इक्वल असते तर मग ही जी लाईन आहे एल ही पॅरलल आहे सेगमेंट बी सीला. तर ह्या ठिकाणी आपल्याला वचं जे थेरम होता बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम त्याच्या अपोजिट कॉन्वर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम दिलेला आहे. तर बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरममध्ये आपल्याला काय दिलं होतं, तर आपल्याला ही कंडिशन दिलती, सॉरी आपल्याला ह्या ठिकाणी बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरममध्ये ही लाईन एल पॅरलल दिलती सेगमेंट बी सीला, ही लाईन एल पॅरलल दिलती सेगमेंट बी सीला, आणि आपल्याला ह्या ठिकाणी प्रूव्ह करायचं होतं ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी. तर हे आपण बी पी टी थेरम मध्ये प्रूव्ह केलं आहे, आणि कॉर्नर्स ऑफ बी पी टी मध्ये आपल्याला ही कंडिशन दिली त्याच्यावर आपण ही कंडिशन आपल्याला या ठिकाणी प्रूव्ह करायची आहे. तर म्हणजे हे एकमेकांचे कॉर्नर्स आहेत दोन्ही पण थेरम. तर हे दोन्ही थेरम तुम्ही ह्याचे स्टेटमेंट लक्षात ठेवा, आणि ह्याच्यामध्ये ऍक्च्युली काय प्रूव्ह करायचं आहे आणि त्याचं प्रूफ हे लक्षात ठेवा, एक्झाम मध्ये विचारलं जाऊ शकतं. त्यानंतर आता ही जी ऍक्टिव्हिटी आहे ही ऍक्टिव्हिटी बेस आहे अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल, प्रॉपर्टी ऑफ अन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल. तर ही बोर्ड एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू सिलॅबसमध्ये तुमचे ह्या वर्षी रिड्यूस केलेली आहे, तर हे नाही आहे, याचा अभ्यास करायचं नाही आहे आपल्याला. परत त्यानंतर
त्यानंतर आहे प्रॉपर्टी ऑफ एन अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल, ही पण नाही आपल्याला अभ्यास करायचं. त्यानंतर नेक्स्ट पेज, हा पेज पूर्ण पेज आपल्याला अभ्यास करायचा नाही. हे पण आहे अँगल बायसेक्टर थेरम वर आहे, हे पण नाही करायचं. त्यानंतर आपण पेज पूर्ण प्रॉपर्टी ऑफ थ्री पॅरल लाईन्स अँड देअर ट्रान्सवर्सल, तर हे पण आपल्याला अभ्यास करायचा नाही आहे. हे तुम्ही तुमच्या नॉलेजसाठी तुम्ही याला रीड करू शकता, पण हे बोर्ड एक्झाम मध्ये रिड्यूस केलेलं आहे. हे पण नाही. त्यानंतर आता हे रिमेंबर दिस मध्ये, तर हे फर्स्ट बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम, तर हे आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम आहे. तर ह्या थेरम नुसार रिमेंबर दिस मध्ये काय लक्षात ठेवायचं आहे की जर आपल्याला एखादा ट्रायंगल दिलाय, फॉर एक्झाम्पल ट्रायंगल एबीसी, एबीसी ट्रायंगल दिलाय आणि त्याच्यामध्ये सेगमेंट पी क्यू पॅरलल असेल सेगमेंट ए सी ला, हे पी क्यू पॅरलल आहे ए सी ला, हे पी क्यू ए सी ला पॅरलल आहे, तर आपण ह्या ठिकाणी बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम नुसार ए पी अपॉन पी बी, ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू क्यू सी अपॉन बी क्यू, तर हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर कॉर्नर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम मध्ये आपल्याला काय लक्षात ठेवायचं की जर समजा फॉर एक्झाम्पल एखादा ट्रायंगल दिलेला असेल पी क्यू आर आणि त्या ठिकाणी त्यांचे पी एस अपॉन एस क्यू, पी एस अपॉन एस क्यू हे इक्वल टू आहे पी टी अपॉन टी आर, पी टी अपॉन टी आर, तर ह्याच्यावरून आपण म्हणू शकतो की हे जे सेगमेंट एस टी आहे ते पॅरलल आहे सेगमेंट क्यू आर. तर हे दोन जे आहेत हे इम्पॉर्टंट आहेत, हे बोर्ड एक्झाम मध्ये आपल्याला ह्या वर्षी विचारले जाणार आहेत. त्यानंतर ह्या खालच्या साईडला हे अँगल बायसेक्टर आणि थ्री पॅरल लाईन्स अँड देअर ट्रान्सवर्सल, तर हे पूर्ण या ठिकाणी बोर्ड एक्झाम मध्ये कॅन्सल केलेलं आहे, रिड्यूस केलेलं आहे. तर हे सॉल्ड एक्झाम्पल, तर हे सॉल्ड एक्झाम्पल जे आहे फर्स्ट सॉल्ड एक्झाम्पल हे आपल्याला बोर्ड एक्झाम मध्ये विचारणार आहे, तर हे एक्झाम्पल आपल्याला अभ्यास करायचं आहे. तर ह्या ठिकाणी इन ट्रायंगल ए बी सी, ए बी सी ट्रायंगल मध्ये डीई पॅरलल टू बी सी, हे डीई पॅरलल आहे बी सी ला, आणि ह्या ठिकाणी डीबी, डीबी दिलेला आहे 5.4 सेंटीमीटर. त्यानंतर ए डी, ए डी दिलेला आहे 1.8 सेंटीमीटर. त्यानंतर ई सी, ई सी दिलेला आहे 7.2 सेंटीमीटर. आणि आपल्याला ए फाइंड करायचे, तर ए फाइंड करायचे, तर ह्या ठिकाणी आपल्याला गिवन आहे ही लाईन ह्याला पॅरलल आहे, तर ही लाईन ह्याला पॅरलल असल्यामुळे आपण ह्या ठिकाणी बघा इन ट्रायंगल ए बी सी, ह्या ट्रायंगल ए बी सी मध्ये डीई पॅरलल आहे बी सी ला, त्यामुळे आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम लावणार आहे, त्या थेरम नुसार ए डी अपॉन डी बी, ए डी अपॉन डी बी इक्वल टू ए अपॉन ई सी, ए ई अपॉन ई सी, तर ह्या ठिकाणी व्हॅल्यू पुट करायचे, तर ए डी ची डी बी आणि ई सी ची व्हॅल्यू पुट केली, तर इथून आपल्याला ए फाइंड करायचे, तर ह्या ठिकाणी आपण क्रॉस मल्टीप्लाय करणार आहे, तर ए इंटू 5.4, ए इंटू 5.4 इक्वल टू 1.8 इंटू 7.2, 1.8 इंटू 7.2 ह्या ठिकाणी क्रॉस मल्टीप्लाय केलेले. त्यानंतर आता ए फाइंड करायचं, तर हा 5.4 जे आहे ते तो इथं मल्टिप्लिकेशन मध्ये राईट साईडला आल्यानंतर तो डिव्हिजन मध्ये जाणार आहे, आणि ह्या ठिकाणी जर तुम्ही कॅल्क्युलेशन केले तर तुमचा आन्सर येते 2.4. हे कॅल्क्युलेशन तुम्ही करा, नाही आले तर मला विचारा. आणि ह्या ठिकाणी ए ची व्हॅल्यू आली 2.4 सेंटीमीटर. तर अशा प्रकारे आपण बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम अप्लाय करून हे ह्याच्यामध्ये एखादी साईड दिली नसेल तर ती आपण या ठिकाणी फाइंड करू शकतो. तर हे इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, हे बोर्ड एक्झाममध्ये, बोर्ड एक्झामच्या सिलेबसमध्ये ह्या वर्षी आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर टू, हा क्वेश्चन नंबर टू आणि हे ॲक्टिव्हिटी, खालची ॲक्टिव्हिटी, हे दोन्ही पण नाही आहे. त्यानंतर ही ॲक्टिव्हिटी सुद्धा अँगल बायसेक्टर थेरमवर आहे, तर अँगल बायसेक्टर थेरम हा कॅन्सल केलेला आहे. त्यानंतर प्रॅक्टिस सेट 1.2,
तर प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये सुद्धा या ठिकाणी क्वेश्चन नंबर वन कॅन्सल केलेला आहे, कारण की अँगल बाय सेक्टर कन्सेप्टवर आहे. तर ह्या ठिकाणी हा जो दुसरा क्वेश्चन आहे हा आपण पाहणार आहेत. तर हा तर ह्या प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये सेकंड एक्झाम्पल आपण सिलॅबसमध्ये आपल्याला जे दिलेलं आहे तेच आपण घेणार आहेत, जे रेड्यूस केलेलं आहे ते घेणार नाही. तर हे सेकंड एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट 1.2 मधलं, त्यानंतर थर्ड पण नाही आहे, फोर्थ एक्झाम्पल एक आहे हे पण आपण घेणार आहे, त्यानंतर फिफ्थ एक्झाम्पल जे आहे फिफ्थ सिक्स्थ आणि सेवन्थ हे तीनही एक्झाम्पल्स कॅन्सल आहेत, रिड्यूस केले आहेत. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 8 पण कॅन्सल केलेला आहे, त्यानंतर क्वेश्चन नंबर 9 पण कॅन्सल आहे, आणि त्यानंतर क्वेश्चन नंबर 10 हा बीपीटीवर आहे, त्यामुळं हा क्वेश्चन आहे, ॲक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आहे, हा आपण घेणार आहे. क्वेश्चन नंबर 10 हा आपल्याला पाहिजा आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 11 सुद्धा कॅन्सल केलेला आहे, कारण की हा अँगल बाय सेक्टर आहे. तर हा पण तर ह्या प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये क्वेश्चन नंबर 10, त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 आणि क्वेश्चन नंबर 2, तर हे तीनच क्वेश्चन ह्या प्रॅक्टिस सेटमध्ये आपल्याला पाहिजे आहे. तर मी आता प्रॅक्टिस सेट 1.2 मधला क्वेश्चन नंबर 2 हे सॉल्व करणार आहे. तर आपण स्टार्ट करू प्रॅक्टिस सेट 1.2 क्वेश्चन नंबर 2 इन ट्रायंगल PQR. तर ट्रायंगल PQR PM इज इक्वल टू 15 PM इज इक्वल टू 15 दिलेला आहे, PQ इज इक्वल टू 25 PQ हे 25 आहे, पी ते क्यू डिस्टन्स, PR इज इक्वल टू 20 PR इज इक्वल टू 20 आहे, PQ ची व्हॅल्यू 25 आहे, PR इज इक्वल टू 20 NR इज इक्वल टू 8 NR 8 आहे. स्टेट वेदर लाईन NM ही जी लाईन आहे NM इज पॅरल टू साइड RQ, NM ही RQ ला पॅरल आहे का नाही, गिव्ह रिझन, ह्या ठिकाणी आपल्याला रिझन द्यायचं आहे. तर ह्या ठिकाणी जे गिवन आहे ते आपण आधी लिहून घेऊया. तर ह्या ठिकाणी बघा आपल्याला माहिती PR म्हणजेच काय, PR इज इक्वल टू PN प्लस NR, तर ह्या ठिकाणी PR ची व्हॅल्यू जी आहे PR इज इक्वल टू 20 PN आपल्याला फाइंड करायचे, प्लस NR इज इक्वल टू 8. तर ह्या ठिकाणी 20 हा प्लस 8 लेफ्ट साईडला गेल्यानंतर मायनस 8 इज इक्वल टू PN. तर PN इज इक्वल टू 20 मायनस 8 हे येते 12, तर PN ची व्हॅल्यू आली 12. तसंच आपल्याला ह्या ठिकाणी आता ह्या साईडला PQ, तर PQ या ठिकाणी PN आणि R हे तिन्ही कोलिनियर आहेत. तसंच आता या ठिकाणी PQ इज इक्वल टू PM प्लस MQ, कारण की या ठिकाणी PM आणि Q हे कोलिनियर आहेत. देअरफोर PQ इज इक्वल टू 25 PM हे 15 आहे, प्लस MQ हे आपल्याला फाइंड करायचं. तर 25 मायनस 15 इज इक्वल टू MQ, तर हे येते 25 मायनस 15 हे येते 10. तर MQ ची व्हॅल्यू आली 10, तर PN ची व्हॅल्यू आहे 12
आणि एम क्यू ची वैल्यू आहे 10। आता आपण या ठिकाणी रेशो फाइंड करना है, तर या ठिकाणी रेशो फाइंड करायचा आपल्याला या ठिकाणी पी एन अपॉन एन आर। पी एन ची वैल्यू आहे 12, एन आर ची वैल्यू आहे 8, तर हे दोन्ही पण 4 ने डिवाइड होतं, 4 टू जा 8, 4 थ्री जा 12, तर पी एन अपॉन एन आर हे आहे 3/2। आपण इक्वेशन 1 लिहूया, त्यानंतर जसं पी एन अपॉन एन आर फाइंड केलेलं आहे, तर आपण जसं पी एन अपॉन एन आर फाइंड केलं तसं आपण पी एम अपॉन एम क्यू फाइंड करणार आहे। पी एम अपॉन एम क्यू इज इक्वल टू पी एम आहे 15, एम क्यू आपण फाइंड केलेले 10, तर 15 अपॉन 10, तर हे दोन्ही पण फाइनल डिवाइड होते, 5 टू जा 5 थ्री जा, तर हे येते 3/2। ला क्वेश्चन नंबर ह्याला इक्वेशन नंबर 2 देऊया, तर हे 1 आणि 2 इक्वेशन म्हणून आपल्याला ह्या ठिकाणी हे दोन इक्वेशन बघा, दोन्हीचं रेशो 3/2 3/2 आलेला आहे, तर ह्या ठिकाणी पी एन अपॉन एन आर हे इक्वल टू पी एम अपॉन एम क्यू आहे। तर ह्या ठिकाणी हे फ्रॉम वन अँड टू पी एन अपॉन एन आर इज इक्वल टू पी एम अपॉन एम क्यू, फ्रॉम वन अँड टू, तर कारण की यांचे रेशो सेम आलेले आहेत। तर आपण ह्या ठिकाणी कॉनवर्स बीपीटी लावून आपण ह्या ठिकाणी म्हणू शकतो की ही जी लाईन एन एम आहे ही पॅरलल आहे आर क्यू। तर ह्या ठिकाणी लाईन एन एम पॅरलल आहे साइड आर क्यूला, तर ह्याचा रिझन आहे कॉनवर्स ऑफ बेसिक प्रोपोर्शनॅलिटी। तर ह्या ठिकाणी आपण क्वेश्चन नंबर 2 चं जे क्वेश्चन नंबर 2 चं पूर्ण सोल्युशन ह्या ठिकाणी सॉल्व केलेलं आहे। तर प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये हे कॉनवर्स बीपीटी थेरम यूज करून हे आपण ह्या ठिकाणी लाईन एनएम पॅरलल दाखवलेली आहे साइड आर के। आता ह्या ठिकाणी क्वेश्चन नंबर 4 आपण पाहणार। क्वेश्चन नंबर 4, मेजर ऑफ सम अँगल्स इन फिगर आर क्यू 1। तर ह्या फिगर मध्ये काय मेजरमेंट दिलेले आहेत, प्रूव दॅट ए पी अपॉन पी बी इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी हे आपल्याला प्रूव करायचं आहे। तर ह्या ठिकाणी बघा फिगर मध्ये दोन्ही अँगल 60 डिग्री 60 डिग्री दिलेले आहेत, तर या ठिकाणी अँगल ए पी क्यू इज इक्वल टू अँगल पी बी सी इज इक्वल टू 60 डिग्री दिलेला आहे। तर हे दोन्ही पण ह्या ठिकाणी बघा करस्पॉन्डिंग अँगल आहेत, तर ह्या ठिकाणी हे पी क्यू आणि बी सी तर हे दोन साइड आहेत आणि त्या हा ए बी जर आपण ट्रान्सवर्स घेतला तर ह्या ठिकाणी हे दोन्ही अँगल सेम असल्यामुळं हे दोन्ही पी क्यू हे बी सी ला पॅरलल येते, कारण की करस्पॉन्डिंग अँगल टेस्टनी, कारण की ह्या ठिकाणी दोन्ही पण 60 डिग्री दिलेले आहेत अँगल। तर करस्पॉन्डिंग अँगल म्हणजे काय, तर दोन लाईन जर आपण पॅरलल समजा फॉर एक्झाम्पल ह्या ठिकाणी
दोन लाइन आहेत आणि एक आपण ट्रान्सवर्सल या ठिकाणी काढला, तर ह्या ठिकाणी हा एंगल आणि हा एंगल हे दोन्ही करस्पॉन्डिंग एंगल असतात, यांना करस्पॉन्डिंग एंगल म्हणतात. हे दोन्ही करस्पॉन्डिंग एंगल आहेत, यांनी दोन्हीचं मेजरमेंट सेम असते. तसंच ह्या ठिकाणी दोन्ही करस्पॉन्डिंग एंगल आहेत, तर करस्पॉन्डिंग एंगल असल्यामुळं हे दोन लाईन एकमेकांना पॅरलल आहेत करस्पॉन्डिंग एंगल टेस्टने. तर करस्पॉन्डिंग एंगल टेस्ट आय थिंक आपण गेल्या वर्षी पाहिली ही करस्पॉन्डिंग एंगल टेस्ट. त्या टेस्टनुसार हे दोन साईड पी क्यू आणि बी सी एकमेकांना पॅरलल आहे, आणि हे जर पॅरलल असलं तर आपण बाय बी पी टी, जर हे दोन लाईन एकमेकांना पॅरलल असतात तर या ठिकाणी ए पी अपॉन पी बी हे इक्वल टू असणार ए क्यू अपॉन क्यू सी बाय बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. तर ह्या ठिकाणी आपण लिहिणार आहे, तर ह्या ठिकाणी हे दोन्ही पण जे आहेत तर हे पेअर ह्या ठिकाणी फॉर्म झालेले आहे, पेअर ऑफ करस्पॉन्डिंग एंगल, करस्पॉन्डिंग एंगलची पेअर आहे, फॉर्म फॉर्म झाली फॉर्म बाय ट्रान्सवर्सल. हा ए बी जे आहे ट्रान्सवर्सल, ए बी ऑन साइड पी क्यू अँड बी सी. तर ह्या ठिकाणी ए पी क्यू हे 60 डिग्री, पी बी बी सी हा पण अँगल 60 डिग्री, तर हे दोन करस्पॉन्डिंग अँगल आहेत. तर ह्या ठिकाणी हे कसे फॉर्म झाले, तर ह्या ठिकाणी हा ए बी ट्रान्सवर्सल आहे आणि साईड पी क्यू आणि बी सी ह्या ठिकाणी दिलेले आहेत आपल्याला. तर ह्याच्यावरून आपण काय म्हणू शकतो की साईड पी क्यू ही पॅरलल आहे साईड बी सीला. रिझन आहे करस्पॉन्डिंग अँगल टेस्ट, कारण की दोन्ही करस्पॉन्डिंग अँगल आहेत, तर हे सेम आहेत त्यामुळं करस्पॉन्डिंग अँगल टेस्टनी हे दोन्ही पण साईड का असणार पॅरलल असणार एकमेकांनी. तर दोन्ही पण एकमेकांना पॅरलल, कारण हे दोन्ही अँगल करस्पॉन्डिंग अँगल आहे. तर हे दोन्ही जर एकमेकांना पॅरलल असतील साईड, तर आपण ह्या ठिकाणी असं म्हणू शकतो ए पी अपॉन पी बी इज इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी बाय हे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम. बीपीटी ने आपण हे म्हणू शकतो की ए पी अपॉन पी बी इक्वल टू ए पी अपॉन क्यू सी, कारण की हे दोन साईड एकमेकांना या ठिकाणी पॅरलल आहे, कारण की हे दोन्ही अँगल करस्पॉन्डिंग अँगल आहे. तर करस्पॉन्डिंग अँगल टेस्टनी हे ट्रान्सवर्सल आणि हे दोन साईड, तर हे दोन्ही या ठिकाणी पॅरलल येतात बाय बीपीटी. तर हे क्वेश्चन नंबर 4 जे आहे, क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला ए पी अपॉन पी बी इक्वल टू ए क्यू अपॉन क्यू सी हे आपल्याला या ठिकाणी आपण प्रूव केलेलं आहे पीपीटी. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन घेणार आहेत, क्वेश्चन नंबर 10 प्रॅक्टिस सेट 1.2. क्वेश्चन नंबर 10 मध्ये इन द फिगर 1.44 एक्स इज एनी पॉइंट इन द इंटेरियर ऑफ ट्रायंगल. तर ह्या ट्रायंगलच्या इंटेरियर मध्ये हा एक्स पॉइंट दिलेला आहे. पॉइंट एक्स इज जॉईंट टू द वर्टायसिस ऑफ ट्रायंगल. हा पॉइंट एक्स हा जॉईंट केलेला आहे ट्रायंगलच्या वर्टायसिसला. सेगमेंट पी क्यू, सेगमेंट पी क्यू पॅरलल आहे सेगमेंट डी ई ला. पी क्यू डी ई ला पॅरलल आहे. त्यानंतर सेगमेंट क्यू आर हे पॅरलल आहे ई एफ ला. फिल इन द ब्लँक्स टू प्रूव दॅट सेगमेंट पी आर
सेगमेंट पी आर हे पैरल टू सेगमेंट डी एफ ही अपने लिए प्रूव करायचा आहे। तर या ठिकाणी जे प्रूफ आहे ते आपण पाहणार आहोत। इन ट्रायंगल एक्स डी ई एक्स एक्स डी ई तर ह्या ट्रायंगल मध्ये पी क्यू डी ई ला पैरल आहे। तर ह्या ठिकाणी हे बॉक्स आपल्याला दिलेला आहे। तर हे आपल्याला ऑलरेडी क्वेश्चन मध्येच आहे दिलेलं। तर ह्याला आपण इथे लिहिणार आहे गिवन। त्यानंतर आपल्याला ह्या ठिकाणी ह्या ट्रायंगलला बीपीटी थेरम अप्लाय करायचा आहे। तर एक्स पी अपॉन पी डी एक्स पी अपॉन पी डी त्यानंतर एक्स क्यू अपॉन क्यू ई तर हे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम नुसार हे आलेले। त्यानंतर इन ट्रायंगल एक्स ई एफ एक्स ई एफ तर ह्या ट्रायंगल मध्ये क्यू आर पॅरलल आहे ई एफ ला। क्यू आर ई एफ ला पॅरलल आहे। तर ह्या ठिकाणी क्यू आर ई एफ ला पॅरलल असल्यामुळे आपण ह्या ठिकाणी हे पण आपल्याला क्वेश्चन मध्ये गिवन आहे क्यू आर पॅरलल टू ई एफ क्यू आर ई एफ ला पॅरलल हे क्वेश्चन मध्ये गिवन आहे। आता ह्या ठिकाणी आपल्याला परत ह्या ठिकाणी बीपीटी थेरम अप्लाय करायचा आहे। तर एक्स आर एक्स आर अपॉन आर एफ इज इक्वल टू एक्स क्यू अपॉन क्यू ई ह्याला सेकंड इक्वेशन आणि ह्याचं पण रिझन आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरम। तर फ्रॉम वन अँड टू फ्रॉम वन अँड टू बघा या ठिकाणी एक्स क्यू अपॉन क्यू ई आणि इथं पण एक्स क्यू अपॉन क्यू ई आहे। तर फ्रॉम वन अँड टू आपण असं म्हणू शकतो एक्स पी अपॉन पी डी एक्स पी अपॉन पी डी इज इक्वल टू एक्स आर अपॉन आर एफ फ्रॉम वन अँड टू फ्रॉम वन अँड टू हे राईट साईड सेम आहे वन अँड टू मध्ये। तर लेफ्ट साईड पण सेम येणार आहे। तर आपण इथे लेफ्ट साईड सेम लिहिले। तर एक्स पी अपॉन पी डी एक्स पी अपॉन पी डी त्यानंतर एक्स आर अपॉन आर एफ एक्स आर अपॉन आर एफ हे दोन्ही इक्वल आहे। तर आपण म्हणू शकतो की हे सेगमेंट पी आर पॅरलल आहे सेगमेंट डी डी एफ ला किंवा या ठिकाणी पाहिजे या ठिकाणी बघा सेगमेंट पी आर पॅरलल टू सेगमेंट डी एफ। तर सेगमेंट पी आर म्हणजे पी आर आहे हे डी एफ ला पॅरलल आहे कशाने कॉर्नर्स ऑफ बीपीटी। तर अशा प्रकारे हे क्वेश्चन नंबर 10 ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन आपण कम्प्लीट केलेला आहे। तर हा क्वेश्चन ॲज इट इज असाच बोर्ड एक्झाम मध्ये लिहायचा आहे। फक्त बॉक्सेस आपल्याला करेक्टली फिल करायचे जेणेकरून प्रत्येक बॉक्सला काही ना काही मार्क्स असणार आहे। तर फॉर एक्झाम्पल ह्या ठिकाणी तुम्ही जर हा जर बॉक्स रॉंग भरला तर ह्या ठिकाणी ह्या बॉक्सला जे काय वेटेज येणार आहे मार्क्स ते कमी होणार। तर बॉक्स प्रत्येक बॉक्सला काही ना काहीतरी वेटेज मार्क्स देणार आहे त्यामुळं प्रत्येक बॉक्स हा तुमचा ॲक्युरेटली फिल झाला पाहिजे। तर प्रॅक्टिस सेट 1.2 ह्या ठिकाणी कम्प्लीट झालेली आहे। तर प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये बरेच क्वेश्चन हे रिड्यूस केलेले आहे अँगल बाय सेक्टर प्रॉपर्टी त्यानंतर थ्री पॅरल लाईन्स अँड देअर ट्रान्सवर्सल। तर हे अशा काही प्रॉपर्टी दोन ह्या प्रॅक्टिस सेट 1.2 मधले कॅन्सल केल्यामुळे त्यामध्ये एक्झाम्पल सुद्धा प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये रिड्यूस झालेले आहेत। त्यामुळं प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये फक्त तीन एक्झाम्पल आपल्याला आपण पाहिलेले आहेत। एक आहे बेसिक प्रोपोर्शनॅलिटी थेरमवर डिपेंड एक आहे कॉर्नर्स ऑफ बीपीटी आणि त्यानंतर आहे ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन। तर आता आपण प्रॅक्टिस सेट 1.3 हे प्रॅक्टिस सेट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। तर हे तीनही एक्झाम्पल तुम्ही प्रॉपरली पाहून घ्या सॉल्ड एक्झाम्पलसुद्धा अभ्यास करा जेणेकरून सॉल्ड एक्झाम्पल जास्त महत्त्व आहे कारण की आता सिलेबस रेडी झाल्यामुळं आता प्रॅक्टिस सेट मधलेच क्वेश्चन नाही तर सॉल्ड एक्झाम्पल मधले सुद्धा क्वेश्चन परीक्षेमध्ये येण्याचे चान्सेस वाढलेले आहेत।
तुम्ही सॉल्व एक्झाम्पल सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण एक्झाम्पल सॉल्व करून दिलेले, फक्त तुम्हाला ते स्टेप वाईज पाहून ते समजून घ्यायचं आहे आणि अभ्यास करायचा आहे. तर थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आय होप दॅट ऑल दिस व्हिडिओ विल बी युजफुल टू यू. वॉच टिल द एंड अँड डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब आवर चॅनल. वी विल मीट इन द नेक्स्ट व्हिडिओ. थँक्यू.